श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत। याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, आर्ट्स कॉमर्स सायन्स ITI, डिप्लोमा मेडिकल इंजिनिअरिंग या सर्व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, त्याचप्रमाणे सर्व सरकारी योजना याची माहिती भेटेल। अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर nanafoundation7.com गुगलवर सर्च करा, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला GR सरकारी योजना यांचे सर्व तपशील भेटेल। तर बघूयात पूर्ण अपडेट। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे, त्यानंतर आता गुणपत्रिका कधी मिळणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे। त्यातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचे जे निकाल आहे गुणपत्रक, ते 11 जूनला दुपारी 3 वाजता वितरित करण्यात येणार आहे। गुणपत्रिका मिळाल्यावर विद्यार्थी पुन्हा प्रवेश प्रक्रिया पार्ट 2 हा फॉर्म भरणार आहेत, हे लक्षात ठेवा। पार्ट 1ची डेट ही लास्ट 16 जून आहे, तर फटाफट तुम्ही पार्ट 1 फॉर्म भरा, त्यानंतर पार्ट 2 तुम्हाला लागेल, त्यावेळेस ओरिजिनल रिझल्ट लागेल। तर तुम्ही 11 जूनला तो तुम्हाला ओरिजिनल रिझल्ट हा शाळेमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल। आता महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे, काही ठिकाणी ऑफलाईन आहे। ज्या ठिकाणी ऑफलाईन आहे तिथे तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजचा फॉर्म घेऊन भरायचा आहे, आणि ज्या ठिकाणी ऑनलाईन आहे तिचे वेबसाईट आहे eleventhadmission.org.in, या वेबसाईटवर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरायचा आहे। याची पूर्ण माहिती पाहिजे असेल ऍडमिशन संदर्भात तुम्ही nanafoundation7 या वेबसाईटला गुगलवर नक्की सर्च करा। तर परत भेटूयात अशाच नवीन अपडेट्स सोबत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।